की त्याच्या तारखेचं एक्सटेन्शन मागितलंय. आता एवढा मोठा डिजिटल देश असताना खरंच इलेक्टोरल बॉन्ड जून पर्यंत बँकेला देता येणार नाही का, हा मला जर आश्चर्यच वाटलं की बँकेंना काय अवघड नाही आहे ते स्टेटमेंट काढणं तातडीने. आणि ते पण माननीय सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे की तातडीने द्या. तर डिजिटल इंडियामध्ये रिपोर्ट काढायला वेळ किती लागतो, त्याच्यासाठी 4 महिने कशाला पाहिजे. मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीला उमेदवार मिळत नाही अशी बातमी आहे. तुमच्याकडे नाही, ठाकरेगड किंवा काँग्रेसकडे सुद्धा नाही, असं कोण म्हणतं? चर्चा बैठकीमध्ये झाली. अरे चर्चा कुठल्या बैठकीत? नव्याच्या बैठकीत. कधी झाली चर्चा? मागे जी बैठक झाली माझ्या नाही कानावर आलेली. काही वर्तमानपत्रामध्ये बातमी आलेली आहे? माझ्या कानावर आलेली नाही. जे मीटिंगला होते, जे मीटिंगला होते त्यांना मी विचारून नक्की असं उत्तर तुम्हाला. तुम्ही फील्डवरती काम करताय म्हणताय आणि आता हे तुमचे जे दौरे चालू आहेत बारामती लोकसभा मतदारसंघात प्रचार सुरू आहे ना तुमचा? मी 5 वर्षच फील्डवर असते आणि मी 5 वर्ष फील्डवर होते का नाही हे माझा फेसबुकचा मिनिट टू मिनिट प्रोग्राम सगळ्यांना दाखवतो. मी एक अतिशय पारदर्शक आयुष्य जगते आणि ते सगळं मी एवढ्यासाठीच फेसबुकवर टाकते, अकाउंटेबिलिटी. त्याच्यामुळे माझी अकाउंटेबिलिटी 15 वर्ष मी सोशल मीडिया एज अ डबल एजेड सोर्ड, पण त्याच्या मदतीने जर आपल्याला पारदर्शक आयुष्य जगणं शक्य असेल तर त्याचा उपयोग करावा असा एक प्रांजळ प्रयत्न मी करते. प्रकाश आंबेडकरांच्या बाबतीत तुम्ही जे स्टेटमेंट दिले किंवा महाविकास आघाडी, पण जितेंद्र आव्हाडांनी एक भावनिक साथ घालणारं पत्र प्रकाश आंबेडकरांना लिहिले. वैचारिक दृष्ट्या आपण एकत्र येणं गरजेचं, पक्ष आणि हे सगळं बाजूला ठेवून कसं बघता या पत्रानंतर प्रकाश आंबेडकर?